चटूर जीव या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत स्पेशल टी टाईम स्नॅक चिवडा पोहे। जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पोहे, उभा चिरलेला कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, 5 ते 6 चिरलेल्या मिरच्या, मोहरी, जिरे, हळद, चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण कढईमध्ये पोहे भाजून घेणार आहोत। पोहे हलकेसे ब्राउन आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। पोहे भाजून झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 पडी तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर शेंगदाणेही अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत। गरम तेलामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकून ती चांगली तडकून द्यायची आहे। मोहरी तडकल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकावे। जिरे चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, कढीपत्ता आणि चिरलेली मिरची घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे। आता यामध्ये भाजलेले पोहे घालून चांगले परतून घ्यावे। पोहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि खोबरे घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे। स्पेशली इव्हिनिंग स्नॅक म्हणून गरमागरम चहासोबत खाण्यास उत्तम असे चिवडा पोहे तयार आहेत। तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा।